नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची मोठी बातमी येत आहे औरंगाबादच्या लासूर टेशन येथून मित्रांनो लासूर टेशन येथे शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये गोंधळ झालेला आहे आणि शेतकरी रास्ता रोको हे करत आहेत तर मित्रांनो नेमकी काय बातमी आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात औरंगाबादच्या लासूर टेशन येथील कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून व्यापारी जाणीवपूर्वक लिलाव करत नसून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप करत शेतकरी आज आक्रमक झालेलं पावयास मिळाला आहे तर मित्रांनो व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको करण्यात आला आहे गांगापूर तालुक्यातील लासूर टेशेन हे कांदा विक्रीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्केट समजले जाते या ठिकाणी परिसरातील आणि जिल्हाभरातून कांदा उत्पादक शेतकरी कांदे विक्रीसाठी घेऊन येत असतात मात्र गेल्या तीन चार दिवसापासून व्यापारी कांदा लिलाव करत नसल्याचे पावायस मिळाले तर थोडाफार कांदा घेऊन लिलाव बंद पाडला जात होता त्यातच आज दुपारी बारा वाजेपर्यंतसुद्धा लिलावाला सुरुवात झाली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये लिलाव होत नसल्याने शेतकऱ्याकडून मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी केलेला अचानक रास्ता रोकोमुळे महामार्गावरील यस क्लबजवळील मोठी वाहतूक कोंडी झाल्याची चित्र पावयास मिळत आहे तर कांदा मार्केटमधील व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हे दाखल झालेले आहेत तर रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसाकडून सुरू आहे मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असल्याचं पावयास मिळत आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा